आणि सन्माननीय व्यासपीठ म्हणतो, कारण 9 वाजल्यापासून 8 वाजल्यापासून आपण गावाकडून आलात आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला फक्त 2019लाच नाही तर 5 वर्ष माझ्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहणारी तुम्ही सगळी मायबाप जनता, आणि या जनतेच्या सगळ्यांच्या सहकार्यानं आजही मी निवडणुकीचा फॉर्म भरत आहे. आज आपण बघत असतान की वसमत विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजित पवार साहेब आणि महायुतीतील सर्वच ज्येष्ठ नेत्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. आजपर्यंत 2002ला मी राजकीय जीवनाची सुरुवात केली आणि त्या पद्धतीने काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 2002ला सुरुवात केली. विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस असू द्या, 2005ला निवडणूक लढविलेली ग्रामपंचायतची निवडणूक राहू द्या, आणि आज 2024 आहे. नाना मला 14 वेळेस या लोकांना गुलाल लावायचं काम केलंय आणि याही वेळेस त्याच भक्कमतेनं हे माझ्या सोबत आहेत. ग्रामपंचायत सदस्य पदापासून राजाभाऊ मुसळे साहेब त्या आज आमदारकीपर्यंत पाठविणारे ही सामान्य जनता त्या बाबतीमध्ये पाठीमागे राहण्याची भूमिका केली. मी सुद्धा या लोकांच्या पायाकडे पाहून राजकारण करण्याचं काम केलंय. ज्या ज्या अडचणीचे लोक आहेत त्यांसाठी आपण आतापर्यंत काम केलंय. आज असाच आशीर्वाद याही वेळेस तुमच्या सगळ्याकडून राहील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल या महायुती असेल, मला अधिकृत उमेदवार म्हणून घड्याळ या चिन्हावर मी लढवत आहे. आपण निश्चित आपल्या सगळ्या जणांनी ठरविलेलं आहे की यावेळेसची निवडणूक ही एकतर्फी निवडणूक होणार आहे. कारण मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, मी स्वतःला भाग्यवान समजतो, 5 वर्षापूर्वी सगळ्यांच्या सहकार्याने परिश्रमाने विधानसभेची निवडणूक मी जिंकलो आणि आमदारकीचा पूर्ण वापर करून वसमत विधानसभा मतदारसंघाचा कायापलट करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केलाय. मागील 40 वर्षामध्ये झाली नाहीत अशी रेकॉर्ड ब्रेक. काल एक शब्द ऐकू येत होता आम्हाला, रेकॉर्ड ब्रेक रेकॉर्ड ब्रेक. लोक आम्हाला म्हणाले भांगर साहेब की तुम्ही कालचं भाषण ऐकलं का? मी म्हणलं मी निगेटिव्ह लोकांचं भाषण ऐकत नाही, मी पॉझिटिव्ह कार्यकर्ता आहे. दगडाला सुद्धा पाय मारला तर त्याच्यातून पाणी काढायची धमक आपल्यात पाहिजे. आज मी तुम्हाला सांगतो रेकॉर्ड ब्रेक विकास कामे मला या 4.5 वर्षात करता आलीत. मी स्वतःला भाग्यवान समजतो, सेवेच्या तुमच्या सेवेच्या तत्परावर मी पुन्हा रेकॉर्ड ब्रेक मताने निवडून सुद्धा येणार आहे. काल काही मंडळी लोक आमच्या कार्यकर्त्याला तिथं म्हणली, संजू भाऊ तुम्ही त्याच्यामध्ये सांगितलं की ताकावरले कार्यकर्ते. अरे हे कार्यकर्ते ताकावरले नाहीत, हे कार्यकर्ते रक्ताचे आहेत. या निवडणुकीमध्ये मला कुणा टीका टिप्पणी करायची नाही, कारण माझ्याजवळ माझं स्वतःचं भांडवल एवढ्या मोठ्या पद्धतीनं आहे की लोकांच्या रेषा मोडीत बसण्याचं काम आपण करणार नाहीत. आज आपण बघत असतान राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीतील परिवाराने जीवाभावाचे कार्यकर्ते या बळावर मी विकासाचं निवडणुकीचं राजकारण पोहोचतोय. काल उमेदवारी अर्ज दाखल करत असताना काही मंडळी म्हणली की राजूला मी 5 वर्षापूर्वी संधी दिली आणि ही मिठी चूक केली. मी तुम्हाला बोटेवर साहेब अभिमानानं सांगतो, 2005ला मी सरपंच झालतो का त्याच वेळेस या तालुक्यातल्या लोकांना मला आमदार म्हणून ठरविलं होतं आणि 2019मध्ये त्या पद्धतीने ही सगळ्यांनी काम केलंय. कुणीही मला तिथं उमेदवारी देण्याचं काम केलेलं नाही. मी सुद्धा त्यांनी ज्यावेळेस 3 निवडणुका लढविल्या माझ्याकडे जी जी जबाबदारी दिली ती अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं करण्याची मी प्रयत्न केलाय. आज 350 मतानं निवडून आल्यानंतर माझ्या बाबुळगावामध्ये 1600 मताची लीड द्यायला होती, सर्कलमधून 2800 मताची लीड होती. ज्यावेळेस तिन्ही टर्मला ज्यावेळेस ते लास्टच्या वेळेस पडले त्यावेळेस सुद्धा माझ्याकडे 40 गावाची जबाबदारी दिली होती आणि त्याही वेळेस अत्यंत उत्कृष्टपणे काम करून त्यांना 2800 मताची आघाडी देण्याचं काम आपण केलेलं आहे. आज आपण बघत असतान की ही सगळी विकास कामं करत असताना आपण सुद्धा सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न केलाय. जे जे काही करता येईल ते 18 पगड जातीच्या लोकांसाठी काम करत असताना प्रत्येक समाजासाठी काय करता येईल, ज्यांनी ज्यांनी आमच्याकडे मागणी केली त्या सगळ्या समाजासाठी सभागृह असतील. आज आपण बघत असतान की माझ्या लिंगायत बांधवांसाठी वसमतला थोरला मठ असू द्या, लासीन मठ असू द्या, तेली मठ असू द्या, कुरुंद्याचा मठ असू द्या, या सगळ्या सभागृहासाठी निधी देण्याचं काम आपण त्या माध्यमातून केलेलं आहे. कोण्या समाजानं आपल्याला मतदान केलं, कोण्या समाजानं आपल्याला मतदान नाही केलं याच्या पलीकडे जाऊन तुमचे आमचे माणुसकीचे प्रेमाचं नातं आहे ते जपण्याचा प्रयत्न आपण त्या माध्यमातून केलाय. लिंगायत समाजासाठी महात्मा बसवेश्वर महामंडळ स्थापन झालं पाहिजे यासाठी सभागृहामध्ये प्रभावीपणे मांडणी आपण केली आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता त्याचं ऑफिस होत आहे.
आज आपण बघत असतान की माझ्या मराठा समाजासाठी तिथं एकरावर असलेला समाज ज्यावेळेस गुंठ्यावर आला त्यावेळेस नांगरे साहेब मुसळे साहेब मी तुम्हाला विशेष करून सांगतो की मी कोणाही समाजाचा द्वेष करण्यासाठी कुठे काय बोललो नाही. आज फक्त हे लोक एकरावरले गुंठ्यावर आलेत या माणसाला सुद्धा समाज तिथं शिक्षणामध्ये आरक्षण भेटलं पाहिजे म्हणून मी आवाज उठविला. मी कोणाचाही द्वेष करण्यासाठी आवाज उठविलेला नाही कारण तुम्ही आम्ही सगळेजण जीवभावाने सोबत राहतो. आज फक्त वेगळी परिस्थिती तयार झाली असन कोणी केली असन पण मी तुम्हाला सांगतो की या समाजामध्ये सगळे समाज एका जागी राहत असताना वेगवेगळ्या समाजामध्ये माणसं तिथं सगळे एका जागी गुन्हेगोविंदाने राहणारे माणसं आहेत. फक्त जी रिअल कंडिशन आहे लोकांची की आज या माणसाला गुंठ्यावर आलेले आहेत. चार चार एकर जमिनी होत्या आज गुंठ्यावर ते आलेत. शिक्षणामध्ये मध्य बाबतीमध्ये त्यांना आरक्षण भेटव म्हणून आवाज आपण उचलण्याचं काम केलंय. मुस्लिम समाजाच्या लोकांना तिथं मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मार्टीची स्थापना करण्यात यावी कारण मी जे काय बोलतो सभागृहात राहू द्या की लोकांमध्ये राहू द्या स्पष्टपणे बोलत असतो. ज्या गोष्टीचा पुढे फायदा काय होईल तोटा काय होईल मताच्या राजकारणासाठी काम करणारा मी कार्यकर्ता नाही. मी तिथं सांगितलं की हा समाज मागासवर्गीय झालेला या समाजाला आता मुस्लिम समाजाला जी सुलभ मुलं शिकत आहेत त्यांना मराठीची स्थापना झाली पाहिजे. आमच्या धनगर हाटकर समाजाचा प्रश्न सभागृहात मांडण्याचं मी काम केलंय. आपण बघत असतान की महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले आज या माया मायमावल्या एवढ्या जेवढ्या इथं उपस्थित आहेत त्यांना शिक्षणाचा अधिकार असन या दोघांनी दिलेला आहे. त्यामुळे मी तिथं सांगितलं की आपल्याला भारतरत्न पुरस्कार माझ्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भेटला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून जगातील टाटा बिर्ला असू द्या अदनानी असू द्या अंबानी असू द्या या दोघांच्याही मताचा अधिकार आणि माझ्या वसमत मतदारसंघातील सामान्य कार्यकर्ता असू द्या या दोघांच्याही मताचा अधिकार समान ठेवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलंय. कायदे पंडित म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. जगात ज्यांनी त्यावेळेस बॅरिस्टर म्हणून पदवी मिळवली त्या लंडन मध्ये जाण्याचा योग मला तुमच्या मायबाप जनतेमुळे आला. त्या काळात बॅरिस्टर पदवी त्यांनी कशी मिळवली असन कारण आपण बघत असतान की ज्यावेळेस ते बाबासाहेब आंबेडकर कायदे पंडित होते आणि सभागृहात मी तिथं सांगितलं की त्यांच्या अखंडित खंड प्रकाशित झाले पाहिजे. जगात आपण दिल्लीमध्ये ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आर्ग्युमेंट करायचे कोर्टामध्ये त्यावेळेस आजूबाजूचे सगळे वकील ते ऐकायसाठी येत होते. मग माझे बाबासाहेब आंबेडकर हे कायदे पंडित होते न्यायाधीश चंद्रचूड साहेब यांनी त्यावेळेस सांगितलं की दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये बाबासाहेबाचा पुतळा उभारला पाहिजे. मग मीही सभागृहामध्ये मागणी केली. ऑन रेकॉर्ड आहे सगळ्याला माहित आहे. तुम्ही नेटवर काढलं तर 2 मिनिटांमध्ये ते भाषण येत आहे. मी म्हणलं दिवाणी न्यायालय असू द्या जिल्हा सत्र न्यायालय असू द्या माझ्या बाबासाहेबांचा पुतळा हा प्रत्येक न्यायालयात झाला पाहिजे. आज आमच्या अण्णाभाऊ साठेच्या सभागृहासाठी याच्यासाठी आपण मागणी केली. आज आपण बघत असतान की एरिकेशनची 16 एकर जागा आपण या सगळ्या महान पुरुषांचे तिथं सभा तिथं स्मारक झाले पाहिजे यासाठी आपण घेतली. त्याचे मिनिट्स तयार झालेत. त्या खात्याचे मंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत त्यांनी सुद्धा आपल्याला तिथं मंजुरी दिली. अजित पवार साहेबांनी मंजुरी दिली. एकनाथ शिंदे साहेबांनी मंजुरी दिली आणि आता लवकरात लवकर सगळ्या महान पुरुषांचे आपण तिथं स्मारक वसमतला करणार आहेत. माझा आदिवासी समाज मुख्य प्रवाहात आला पाहिजे म्हणून आता काही मंडळी राजकारणाच्या माध्यमातून त्या समाजाचे मेळावे घ्यायलेत. मी त्याला एवढंच विचारतो 10 वर्ष तुम्ही या मतदारसंघाचा आमदार आणि मंत्री म्हणून नेतृत्व केलंय. तुम्ही एखादी तरी शाळा आणली का आदिवासी समाजासाठी? मी या समाजासाठी आमचा पोले इथं आता भाषण केलं 33 कोटी रुपयाची शाळा शिरड शहापूरला आणली. उद्घाटन झालं साहेब 80% काम त्याचं पूर्ण झालेलं आहे. आज आपण बघत असतान की हे सगळं करत असताना माझा वंजारी समाज मुख्य प्रवाहात आला पाहिजे. माझ्या बंजारा समाजासाठी सुद्धा संत सेवालाल महाराजांचं तिथं महामंडळ स्थापन झालं पाहिजे. आज आमच्या समाजामध्ये छोटे छोटे समाज आहेत त्यामध्ये नावी समाज असेल माझा भावसार समाज असेल माझा पद्मशाली समाज असेल माझा क्षत्रिय समाज असेल माझा चांभार समाज असेल माझा वैदू समाज असेल या सगळ्या समाजाचे सभागृह बोडेवार साहेबांच्या हस्ते नारळ फोडून आपण आपल्या वसमत शहरामध्ये करायचं काम केलेलं आहे. त्यामुळं आपण कोण्या जाती धर्माचे नाही विरोधक नाहीत. आपण सगळेजण तुम्ही आम्ही सगळेजण मिळून सगळ्या लोकांसाठी काम करणारे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे आपल्या सगळ्याला मी विनंती करतो आज आपण उमेदवारी अर्ज भरतोय. मी तुम्हाला एवढंच सांगतो की या मतदारसंघामध्ये केलेली कामं 4.5 वर्षाची ती तुम्हाला एका थोडक्यात सांगतो कारण 1.5 वर्षाचा काळ कोरोनामध्ये गेलं आणि त्या कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही आमची सगळीच मंडळी जवळजवळची कुटुंबातील मंडळी सुद्धा
आपल्याला सोडून जात होते त्यावेळेस या लोकांच्या सुद्धा बरोबरीने सुख दुःखात मिसळण्याचं काम आपण तिथे केले. आज आपण बघत असतान की 6-6 रुग्णवाहिका होत्या, कधी पेपरमध्ये जाहिरातबाजी केली नाही. आम्ही 6 व जवळपास साहेब त्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि तिथं डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब तिथं मंत्री होते. आम्ही सगळ्यात जास्त वसमतला रेमडेसिवीर आणायचं काम केलं. त्यानंतर तिथं त्या लोकांना न्याय देण्यासाठी तिथं त्या लोकांची प्राण वाचला पाहिजे म्हणून स्वतः जाऊन त्यांना सगळ्यांना भेट असन, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर असन, त्यांना बेड उपलब्ध करून देण्याचं काम असन, या सगळ्या लोकांचं काम आपण करून किमान या मतदारसंघातील 4,000 लोकांना जीव वाचवण्याचं काम आपण त्या माध्यमातून केलेले. विकास कामाच्या बाबतीमध्ये वसमतला एरंडेश्वर पासून ते रिदुरा पळशी लिंगी मुडी पिंपळा चौरे बाबुलगाव मळापूर असे गाव या रोडचं नाना मी मुद्दाम नाव घ्यालो तर माझ्या सर्कल मधून येतोय. हाईकनगर सर्कल असेल, आसेगाव सर्कल असेल, बाबुळगाव सर्कल असेल, या रोड मधील आम्ही तिथं एडीबीएलच्या माध्यमातून 232 कोटी रुपयाचा निधी आणलाय. मागच्या तुम्ही काळात बघा एवढा मोठा निधी या मतदारसंघात आला नाही आणि आपले नेते आदरणीय नेते त्यांच्या बाबतीमध्ये मी वाईट बोलणार नाही पण ते त्या रोडवर जातावस असत म्हणले आमदाराच्या सर्कलमध्ये सुद्धा खड्डे पडलेले आहेत. पण त्यांना सांगतो त्या रस्त्याचं काम सुरू झालंय. 232 कोटी रुपयाचा निधी आतापर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये कोणाही रोडला भेटला नव्हता तो निधी तिथं आपण टाकलेला आहे. जवळा बाजार नहाद वसमत दगडगाव याच्यासाठी 21 कोटी रुपयाचा निधी आपण टाकलाय. पंचायत समितीची वसमतला बिल्डिंग झाली पाहिजे 11 कोटी 20 लाख रुपयाचा निधी आपण तिथं टाकलाय. किरण शहापूर मधील आदिवासी मुलांसाठी आश्रमशाळा असेल त्यासाठी 32 कोटी रुपयाचा निधी टाकलाय. आणि नाना तुम्ही ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते होते आमचे सगळ्याचे नेते होते नंतर तुम्हाला बोर्डे साहेबांकडलं प्रेम उतू आलं आणि नंतर तुम्ही तिकडे गेले तुम्ही आमच्या सोबत होते आपल्या दोघांच्या थुका गिळून घेण्याची वेळ आली. इतके वेळेस आम्ही सांगितलं की बंधारे झाले 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 पण जोड परळी असन पोटा असन पिंपळगाव कुठे असन इथल्यासाठी 750 कोटी रुपयाचा निधी आम्ही तिथं नाना आणला. आणि आज तुम्ही जाऊन बघा तिथं तुम्हाला त्याचा कळकळ नेटवर जरी काढलं तरी तिन्ही बंधाऱ्याचे कामं आता सुरू झालेत. नारळ ज्या दिवशी फोडला त्याच दिवशी आमचं तिथं पायाभरणी झालेली आहे. त्यामुळं 2-2 निवडणुका त्यांनी काढून घेतल्या. भविष्यामध्ये आपल्याला या काम करत असताना या मतदारसंघामध्ये काम करत असताना वसमत मध्ये मुस्लिम समाजासाठी 2 कोटी रुपयाचा शादीखाना हे आपलं जे महिला रुग्णालय आहे त्यासाठी 60 पासून 100 पर्यंत श्रेणीवर्धन करण्यासाठी 29 कोटी रुपयाचा निधी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून रस्ते असतील वसमत शहराला नगरोत्तनच्या माध्यमातून रस्ते असतील. कालच आम्ही आचारसंहिता लागायच्या 2 दिवस आधी वसमत शहराला पाणी पुरवठा व्हावा म्हणून जवळपास 156 कोटी रुपयाचं टेंडर लावायचं काम केलेलं आहे. प्रत्येक घरापर्यंत पाणी गेलं पाहिजे. या मतदारसंघामधील 250 किलोमीटर रस्त्यावर पांढर रस्ते असतील, कोप बंधारे असतील, कुरुंदा येथे पूर संरक्षण भिंतीसाठी 33 कोटी रुपये असतील, पार्टी बुद्रुक येथे MIDC साठी तिथं जागा असन, वसमत विश्रामगृहासाठीचा निधी असन, ही सगळी कामं करण्याचा आपण प्रयत्न केलाय. त्यामुळं आपल्या सगळ्यांना सांगतो की आपल्याला उपजिल्हा रुग्णालयासाठी कोविडच्या 4 कोटी रुपयाचा निधी आणलेला आहे. तुमचा आमचा जिल्हा हा जिल्हा आपला ना उद्योग जिल्ह्यामध्ये होता तिथं सुद्धा उद्योग व्यवसाय वाढला पाहिजे. माझ्या शेतकऱ्याच्या पोराला हाताला काम लागलं पाहिजे त्यांचे उद्योग व्यवसाय उभारले पाहिजे म्हणून आपण MIDC तिथं मंजूर करून आणण्याचं काम केलेलं आहे. आज आपण बघत असतान की या सगळ्या कामाचे नारळ आम्ही आमच्या नेत्याच्या हस्ते फोडले. त्यांना खुर्चीवर बसवत होतो पण आपल्या आई वडिलापेक्षाही जास्त आदर करण्याचं काम त्याच्यामुळे केलेलं आहे. त्यामुळे नाना मी कोणाला भीत नाही, मी त्यांना खुर्चीवर बसत होतो आणि मी खाली बसत होतो आणि हे नाना मला हळूच म्हणायचे राजू हे धोका देणारा माणूस आहे रे, 40 वर्ष झालं आम्ही त्या संघ राहतो. मी म्हणलं धोका देणारे माणसं आम्ही नाहीत, धोका खाणारा माणूस हो पण धोका देणारा होऊ नये. त्यामुळे मी आपल्या सगळ्याला विनंती करतो आपण कुठेही चुकलो नाहीत. या माध्यमातून काम करत असताना सेवा प्रतिष्ठानची तिथं आम्ही स्थापना केली. ज्या सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष माझ्या मामा भालूमामा ढोरे आहेत तुम्हाला मी स्वाभिमानाने सांगतो राजकारण करत असताना समाजकारणावर भर देण्याचं काम आम्ही केलंय. रस्ते नाल्या रोड कोणी करते हो ते तर सगळ्याचं कामच असतं. नगरसेवकापासून आमचे नगराध्यक्ष साहेब इथं 4 नगराध्यक्ष माझे बसलेत, जिल्हा परिषद सदस्य म्हणून मुसले साहेब तुम्ही सगळ्यांनी काम केलेलं आहे. या मी त्या सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण जवळपास कोविड मध्ये रेमडेसिवीर पुरवठा असू द्या, कानाच्या ज्या लोकांना मशीन उपलब्ध व्हायच्या होत्या ज्याला ऐकू येत नाही तशा 405 लोकांना कानाच्या मशीन्स असतील. पंढरपूर यात्रेच्या निमित्तानं माझ्या या मतदारसंघातील मायमावल्या
ज्या 5-5 वर्षापासून फक्त शेताकडे जात होत्या, माहेरात सुद्धा गेल्या नव्हत्या, अशा 60,000 महिलेला पंढरपूरचे दर्शन घेण्याचं काम केलंय. यापैकी किती जणी आलते आपण पंढरपूरला? हे प्रेम त्या माध्यमातून उभं राहिलेलं आहे. आम्ही नागपूरमध्ये माझ्या बाबासाहेबांच्या दीक्षाभूमीवर नमन करण्यासाठी 6,500 महिलांना नेण्याचं काम केलंय. माझ्या वसमत शहरातील माहूरच्या दर्शनासाठी 5,000 महिलांना नेण्याचं काम केलंय. माझ्या लिंगायत समाजाचं देवस्थान कपिलधार यासाठी 5,000 लोकांना तिथं नेण्याचं काम केलंय. नाना या सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून या मतदारसंघातील ज्या महिला कोरोनाच्या काळात विधवा झाल्या होत्या, ज्या महिलांचे कोणी शेतामध्ये पती तिथं शॉर्ट लागून वारलेत, कधी कोणता साप चावून वारलाय, अशा जवळपास 1,000 महिलाला आपण मानाना जवळपास तिथं पिठाच्या गिरण्या असतील हे सुद्धा देण्याचं काम केलेलं आहे. निराधारच्या जवळपास 700 लोकांच्या पगारी एकही कागद त्यांचा न घेता आपण कागदाचा खर्च करून त्यांना तिथं काम करण्याचं काम केलेलं आहे. कोविड लाभार्थीला 50,000 रुपयाचे जवळपास तिथं मदत करण्याचं काम केलेलं आहे. कास्ट सर्टिफिकेट या मतदारसंघातील 1,000 लोकांना घरी नेऊन देण्याचं काम केलेलं आहे. आणि ऑपरेशनच्या बाबतीमध्ये या मतदारसंघातील 10,000 ज्येष्ठ मंडळी असतील, माझ्या महिला असतील, यांचे 10,000 लोक 13,000 लोकांचे डोळ्याचे ऑपरेशन असतील, 1,000 मायमाऊल्यांच्या गर्भपिशवाचे ऑपरेशन असतील, 1,500 लोकांना कॅन्सरच्या बाबतीमध्ये मदत असन हे आमचे सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बालूमामा ढोरे यांच्या माध्यमातून आणि आमच्या मित्रमंडळाच्या माध्यमातून करायचं काम केलेलं आहे. स्पाईनचे ऑपरेशन 16 असतील, दिव्यांगाला मदत असन, चार्जिंग गाडे 100 लोकांना असतील. विवाह सोहळ्यामध्ये आमच्या सगळ्या जाती धर्माच्या लग्नामध्ये बाराशिव शिवपुरी वाई आणि माझा मित्र इम्रान यांनी काल मुस्लिम समाजाचे राहिले होते ते सुद्धा सामुदायिक विवाह सोहळे आपण करायचं काम केलेलं आहे. त्यामुळं शिलाई मशीन असतील, जयपुरी फुट असतील, विठ्ठल रुक्मिणी मूर्ती असतील, हे 2,000 लोकांना कामगाराचा विमा असेल, इमारत व बांधकाम कामगार योजना असतील, हे सगळे मी कामं करण्याचा काम या 4.5 वर्षात केलंय. आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी आमचे सगळे ऐकून घेतलं, याच्यातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला पटल्या असतील तर तुम्ही आम्हाला मतदान करावं. आज आपण बघत असतान की हे सगळं करत असताना काही मंडळी आता निवडणुकीचा फॉर्म भरत असताना काल म्हणले की आमच्यावर बाकीच्या सगळ्या गोष्टीमध्ये आरोप केला, त्यांनी आता निवडणुकीला थांबलं पाहिजे असं म्हणले. मी सांगतो मी एवढं जे काम केलेलं आहे ते 5 वर्ष त्यांनी करावं. डॉक्टर साहेब मी थांबतो. रात्री 3 वाजे पण मी लोकांचे फोन उचलतो, कारण मी 2005 या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये कोणाला माहीत नव्हती त्यावेळेस रुग्णवाहिका घेतलेली आहे. लोकांना माझा नंबर पाठ झालेला आहे. इमर्जन्सी मध्ये फोन मी जर नाही उचलला तर लोकांची अडचण तयार होते, त्यामुळे मी या लोकांना स्वतःच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे जपलेलं आहे. आणि तुम्ही सांगताय की आमचा संघ काय ताकावरले कार्यकर्ते आहेत, अरे हे रक्ताचे कार्यकर्ते आहेत, तुम्हाला त्या बाबतीमध्ये कळणार नाही. मेरा इरादा तुम्हारी सियासत का रुख मोड सकता है, याद रखिए मेरा यह हौसला तुम्हारा गुरूर तोड़ सकता है, तुम्हारा गुरूर तोड़ सकता है. आज मी तुम्हाला एवढंच विचारतो. माझा मित्र सौरभ जाधव यांनी सांगितलं की शेतकऱ्याच्या पोरासाठी काय, तुमच्या पोरासाठी तुम्ही बाराशिव कारखाना घेतला. मी सुद्धा त्या कारखान्यावर संचालक म्हणून काम केलंय. 19 डायरेक्टरच्या सह्या झाल्या आणि मला 21व्या दिवशी विचारलं की राजू आपण हा कारखाना विकतोय तर हा लोकांना घेण्यापेक्षा आपणच घरी घेतलेला काय होय. आणि आपण बघत असतान की हे सगळं करून मला 5 गोष्टीचा हिशोब द्यावा. मी नाना आज आपली उमेदवारी थांबितो. बाराशिव कारखाना तुम्ही तुमच्या मुलासाठी घेतला. या तालुक्यातील सगळ्या ज्येष्ठ मंडळींना तुम्हाला 40 वर्ष मोठं करायचं काम केलं, त्याच्या कधी लेकरा बाळाचा तुम्ही विचार केला का? इथल्या सभासदांचा तुम्ही तिथं विचार केला का? आज आपण बघत असतान की मॉडर्न मार्केटच्या बाबतीमध्ये यांनी चर्चा केली, या तालुक्यात ते आणू शकले का? यांनं टेक्सटाईल पार्क उभा राहिला, त्या टेक्सटाईल पार्कमध्ये सुद्धा श्रीकांत देशपांडे साहेबांचे मित्रच फक्त मोठे झाले, पण माणूस सामान्य माणूस सामान्यच राहायचं काम झालेलं आहे. मी तुम्हाला सांगतो ज्यांना की नाना आज तुमची सोय नाही, तुम्ही आमच्या स्टेजवर आले, तुमची आमची सोय लावण्याशिवाय आम्ही जाऊ देणार नाही तुम्हाला. आज आपण बघत असतान की त्या टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून आमच्या इथील पारवे साहेब असतील, आमच्या इथले तानाजीराव भेंडे असतील, या सगळ्यांनी तिथं शेत घेण्याचं काम केलं. त्यांच्या सुद्धा समाजातला धूत नावाचा माणूस होता,
आज हे सगळे लोक देशोधडीला लागले नाना, टेक्सटाईल पार्क काढला, तिथं 5000 पोराला तरुण मुलांना रोजगार भेटणार म्हणून त्यांनी सांगितलं. आणि आम्ही कार्यकर्ते म्हणून सकाळी उठलं की आमच्या साहेबांनी टेक्सटाईल पार्क आणला, आमच्या साहेबांनी हे केलं, आमच्या साहेबांनी ते केलं. आणि नाना एक आम्हाला सांगायला तिथं आलते नवीन, तिकडून सांगायला तर 3 व्हाईट गोष्टी दांडेगावकर साहेबांना आणले, शुगर, कापूस, अजून काय म्हणले होते नाना, दूध, दूध तिन्ही बंद पडे ना. टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून 5000 तरुण पोराला रोजगार देणार म्हणून सांगितलं. मी आम्ही गजू ढोरे असतील, आम्ही सगळे सगळे स्टेजवरले, तुम्ही सगळे विरोधक होते आमचे मुसळे साहेब, तुम्हाला सांगायला आमची कथा काय ते ऐका. आज तिथं त्यांनी त्या मीच विचारतो झालं बाराशिव कारखान्याचं काय झालं. आज आपल्याला एक प्रश्न त्यांना विचारायचा आहे की त्रिमूर्तीच्या बाबतीमध्ये काय झालं. ज्या त्रिमूर्तीच्या कर्मचाऱ्यांनी तुम्हाला तिथं 30,000 रुपयाचे शेअर्स भरले आणि तिथं माझ्यासारख्या कार्यकर्त्यानं बाबुळगावचं बूथ वनवे करून घेतलं, 80-80% मतदान ज्यावेळेस दांडेगावकर साहेब उभं टाकायचे त्यावेळेस आम्ही त्याच्या माध्यमातून त्यांना द्यायचं. आणि तिथं त्या तिथल्या कर्मचाऱ्यानं जी डॉक्टर साहेब मुंदळा साहेब तुमच्या विरोधातली 308 मताची निवडणूक होती का, ती फक्त त्या त्रिमूर्तीच्या कर्मचाऱ्यांनी निवडून आणायचं काम केलं, पण त्यांना देशोधडीला लावायचं काम या आमच्या साखर सम्राटाने केलेलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला सगळ्याला विनंती करतो की बगल बच्चो तुम शोर ना करो, अभी संघर्ष की रात है, तुम्हारी धज्जिया उड़ जाएंगी, बस तो 23 नोव्हेंबर की बात है. आणि आपल्या सगळ्यांना मी एवढं सांगतो, मी शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत या मतदारसंघातील तरुण मुलांसाठी, तुमच्या आमच्या सगळ्या समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी, सगळ्या 18 पगड जातीच्या लोकांसाठी सातत्यानं काम करीत राहील. मी नेता, मी कार्यकर्ता आमदार राहील, मी दरबारी राजकारण करणार नाही, कधीतरी कोणाला मोठं करायचं, कधीतरी कोणाला खाली खेचायचं. आणि आता तर आम्हाला लयच मोकळं झाले नाना, आता आमचा संघ नेताच नाही, चट कार्यकर्ते, ज्याचं त्याला स्वातंत्र्य. पण हे स्वातंत्र्य असताना सुद्धा आम्ही आमची डिसिप्लिन मोडणार नाहीत. माझ्या हिंदुत्वाची व्याख्या एका मिनिटात सांगतो. आज सगळेजण नाना म्हणालेत की आम्ही हिंदुत्वाच्या नावावर हे केलं, हिंदुत्वाच्या नावावर ते केलं, पण हिंदुत्वामध्ये तुम्ही आम्ही सगळेजण येतो. आज इथं फॉर्म भरायच्या अगोदर तुमचं जे अभिनय राम मंदिर आहे, जिथं तुमच्या आई वडिलाचा फोटो आहे, जिथं पारनेरकर महाराजाचा फोटो आहे, तिथं आम्ही दर्शन घेऊन आलोत. आम्हाला माहित आहे की आता हे सगळं करत असताना आपल्या रामानं आपल्याला शिकविले की तू रहीमच्या बी गळ्यात हात घाल, तू सगळ्या जाती धर्माचा आदर कर, तू स्वतःच्या जातीचा स्वाभिमान बाळग. आणि हे सगळं करत असताना हिंदुत्वाची व्याख्याच ती आहे. प्रत्येक समाजाच्या गीतेमध्ये हे सांगितलंय, प्रत्येक समाजाच्या कुराणमध्ये हे सांगितलंय. तुम्ही आम्ही संध्याकाळी पोथी आमच्या गावातले ग्रामीण भागातील लोक वाचतात, त्यामध्ये सांगितलंय की सगळ्या दुसऱ्या जातीच्या धर्माचा आपण तिथं आदर केला पाहिजे आणि आपल्या धर्माचा अभिमान बाळगला पाहिजे, ते आमचं हिंदुत्व आहे. लोकाला द्वेष देणारं हिंदुत्व नाही, आम्ही सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालणार. आज आमदार अजित पवार साहेबांच्या माध्यमातून ही महायुतीची निवडणूक मी लढवित आहे. मी मित्र पक्षातल्या सगळ्या लोकांना एवढं सांगतो, मी जे बोलतो ते करतो. आणि निश्चित आपल्या सगळ्यांना तिथं साथ दिल्यानंतर त्याच्या 4 पटीने साथ आम्ही तुम्हाला देणार नाना, हे सुद्धा त्या पद्धतीने सांगतोय. बहिर्जीचे कर्मचारी असतील, पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी असतील, बाराशिवचे कर्मचारी असतील, त्याला नाना 10-10, 20-12 शिकलेले पोरं, त्याला 1-2 जणांना तिथं डायरेक्टर केलंय. आणि त्या बहिर्जी शिक्षण संस्थेमध्ये ज्यांनी PhD केली, जे प्राध्यापक म्हणून 1,00,000 रुपये पगार उचलायलेत, त्याला ते धमक्या द्यायलेत. मी सांगायलो तुम्हाला की फक्त मी 20 तारखेपर्यंत शांत राहणार आहे, या सगळ्याच्या कर्मचाऱ्याच्या पाठीमागं मी आहे. काही संचालक मंडळामुळं लोकांना उसं लावायची बंद केली, जी जे उसाचा विभाग आहे त्या गावातल्या लोकांना यांनी दादागिरी करायलेत आणि आम्हाला दादागिरीच्या गोष्टी बोलतायत. आम्ही दादागिरी करणारे माणसं नाहीत, आम्ही समाजाच्या लोकांच्या पायाकडे पाहून राजकारण करणारे माणसं आहेत, लोकांचे मन जिंकून राजकारण करणारे माणसं आहेत. ते सगळे इथून चालतात, मी प्रत्येक गोष्ट इथून करतो. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की या कारखान्याच्या कर्मचाऱ्याला भीती नाही, या ऊस उत्पादकाला भीती नाही. पूर्णा सहकारी साखर कारखान्याची 7-12 ही बाबुळगावची आहे आणि तिथं कोण्याही कर्मचाऱ्याला त्रास होणार नाही. 20 तारखेच्या नंतर या सगळ्या कारखान्यावर मी सुद्धा संचालक म्हणून आहे. आजपर्यंत फक्त एक हाती कारभार चालला पाहिजे, लोकांचे त्या बाबतीमध्ये अडचण येऊ नये म्हणून मला यांनी 2 कारखान्याला उभं केलं. निवडून योस्त्रोक सगळ्या गोष्टी ऐकायच्या. मग आम्ही सांगितलं की बाराशिव विभागातला ऊस आला पाहिजे आपल्या कारखान्याला, त्यांना 300 रुपये भाव कमी पडतंय.
ते म्हणले राजू या विभागातील सगळे तुम्ही सगळेला सगळे सभासद हे बाराशिवचे झालेत म्हणजे बाराशिवला ऊस भेटाव म्हणून पूर्ण कारखान्या चालणार नाही. मी गजानन सवंडकर चांदू इंगोले आमचे भेंडे पाटील आणि अजून विश्वनाथ ठेगडे पाच जणाला कारखान्याला उभं केलं. साहेब अण्णा तिथं तुमचा पॅनल उभा होता लोक आमच्या अंगावर येऊ लागले पण त्यांना एक शब्द सभासदाला बोलू दिला नाही. सगळ्याला सगळं मी माझ्या अंगावर घेतलं. सभासदाचा तिथं वार्षिक सर्वसाधारण सभेतला रोष माझ्या अंगावर घेतला. सभासदाचे प्रश्न माझ्या अंगावर घेतले. पण याचे माजी संचालक सुद्धा दारेफळसारख्या गावामध्ये लोकांना ऊस लावू देत नाहीत. त्यांना तिथं सांगतात की मला विचारल्याशिवाय कोणी इथं ऊस गेला न पाहिजे. अरे बाबा इतकी दादागिरी तुमची आहे. आम्ही तर सामान्य लोकांच्या पायाकडे बघून राजकारण करणारे माणसं आहेत. लोकांची सेवा करण्यासाठी राजकारणात आलोत. आज तुम्ही त्या पद्धतीनं निवडून दिलं तरी मी तुमच्या सोबत आहे. निवडणुकीच्या माध्यमातून एवढंच सांगेन की आपण 20 तारखेपर्यंत माझ्यासाठी मेहनत करावी. पुढचे 5 वर्ष मी तिथं शेवटच्या घामाच्या थेंबापर्यंत तुमच्या सोबत काम करीन एवढं मी त्या ठिकाणी बोलतो. आपण सगळ्यांनी तिथं माझं निवडणुकीचं चिन्ह हे घड्याळ आहे. आपण याच्यामध्ये 23 तारखेला मतदान करावं. कधी करावं? तर 20 तारखेला. आणि जर माझ्या ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पटल्या तर करा. मी लोकांवर लादणारा कार्यकर्ता नाही. मी कधी दादागिरीची भाषा बोलत नाही. मी सभासदाला दाबत नाही. मी ऊस उत्पादकाला दाबत नाही. मी कर्मचाऱ्याला दाबणारा कार्यकर्ता नाही. मी तुमच्या सगळ्याला प्रेमाने जिंकलेला कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी तुमचे माझे सगळे विचार जर तुम्हाला पटले असतील, मी केलेली कामं जर तुम्हाला पटली असतील, तर आपण सगळ्यांनी साथ द्यावी. निश्चित मी सुद्धा तुमच्या सगळ्यांसोबत राहून शेवटच्या श्वासापर्यंत लोकांची सेवा करण्याचं काम करील एवढंच या ठिकाणी बोलतो. थांबतो. जय हिंद. जय महाराष्ट्र. इथं आलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांचा आभार, सगळ्या मतदारांचा आभार. ज्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली त्यांच्या सगळ्यांचे आभार. आता आपल्याला सगळ्यांना रॅलीने तिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून निवडणुकीचा अर्ज भरायचा आहे. आपण सगळेजण त्यामध्ये सहभागी व्हाल. आजचा दिवस तुम्ही माझ्यासाठी कष्ट सहन करा. निश्चित मी पुढचा काळ या तरुणांसाठी, महिलांसाठी, सगळ्या जाती धर्मासाठी काम करील हा शब्द देतो. सगळ्या महिला एवढ्या मोठ्या प्रमाणावर इथं उपस्थित राहिल्यात त्यांचेही मी आभार मानतो. व थांबतो. जय हिंद. जय महाराष्ट्र.